राहुल गांधी यांना संसद सदस्यत्व पुन्हा बहाल करण्याचा निर्णय हा आज होऊ शकतो. लोकसभा अध्यक्ष या प्रकरणावर निर्णय घेऊ शकतात आणि त्याचबरोबर भाजप खासदार रामशंकर कठेरिया यांना 2 वर्षांची शिक्षा सुनावल्यावर त्यांचं सदस्यत्व रद्द होण्याची कारवाई आजच होऊ शकते. सुप्रीम कोर्टानं 4 ऑगस्टला राहुल गांधींना मोदी आडनाव मानहानी खटल्यामध्ये दिलासा दिलाय आणि त्यामुळे राहुल गांधींना खासदारकी परत मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे दस्तऐवज अध्यक्षांच्या ऑफिसला मिळालेले आहेत आणि त्यानुसार अध्यक्ष ओम बिर्ला आज या संदर्भातला निर्णय घेतील अशी शक्यता आहे. राहुल यांना आजच खासदारकी परत मिळाली तर अविश्वास प्रस्तावावेळी ते सभागृहामध्ये उपस्थित असतील. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.